मुंबईतील एका चिल्ड्रन होममधील 29 गतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची साथ पसरल्यापासून हे चिल्ड्रन होम बंद होतं आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना पसरला कसा हा प्रश्न आहेच आहे. शिवाय मुलं स्वतःची काळजी घेऊ शकत नसल्यामुळे चिंतेत आणखीच भर पडली आहे. मुंबईच्या मानखुर्दमध्ये असलेलं हे चिल्ड्रन एड सोसायटीचं वसतिगृह चेंबूर चिल्ड्रन होम नावानं ओळखल्या जाणाऱ्या या हॉस्टेलमध्ये गतिमंद मुलं राहतात. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून या वसतिगृहात विशेष काळजी घेण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. असं असतानाही इथली 29 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं यंत्रणांचं धावडण आणलंय. 24 मुलं आणि 5 मुलींना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. तर आणखीन एक मुलगा संशयित असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्यांना BKC ला शिफ्ट केलेलं आहे. त्यातली 3 पेशंट सायन हॉस्पिटलला शिफ्ट केले आहेत आणि 27 पेशंट हे BKC ला शिफ्ट केलेले आहेत. तर त्या मुलांबरोबर आपलाही आमचाही संस्थेचा स्टाफ मुलांबरोबर असणार आहे. आता या मुलांना वांद्रे येथील विलगीकरण कक्षात हलवण्यात आले. यातील दोघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. गतिमंद असल्यामुळे या मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी काहीशी समज असलेल्या मुलांना कोरोना पॉझिटिव्ह मुलांसोबत पाठवण्यात आले. तसंच वसतिगृहाचे कर्मचारीही सोबत असणार आहेत. खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली. त्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जी काय काळजी घ्यायची आहे त्या काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाय केले जाईल. सर्व डॉक्टरांची टीम पण आम्ही त्या ठिकाणी बोलवत आहोत आणि त्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. मुळात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून वसतिगृहात कुणालाच प्रवेश देण्यात आला नव्हता. मात्र तरी कोरोना शिरला कसा हा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी डोंगरीच्या चिल्ड्रेन होममधील एका सुरक्षा रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा सुरक्षा रक्षक मानखुर्दमधील स्टाफ क्वार्टर्समध्ये राहत होता. त्याच्या संपर्कात वसतिगृहातील कुणी आलं होतं का? कारण काही असलं तरी या विशेष मुलांची अधिक काळजी घेतली जायला हवी होती आणि ती घेतली गेलेली नाही. आता मुलांवर योग्य उपचार व्हावेत आणि निष्काळजीपणा दाखवणाऱ्यांना शिक्षा व्हावी हीच अपेक्षा. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.